नमस्कार, मी दिव्या शेळके, आपल्या सर्वांचं वृत्त मराठीमध्ये स्वागत. सामाजिक कार्यात नेहमी अव्वल असणाऱ्या नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने नुकताच वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झालाय. ज्येष्ठ निरूपणकार डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने अनेक सेवाभावी तसेच समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. यंदाचे वर्ष हे ज्येष्ठ निरूपणकार डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने याचे औचित्य साधत प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण यांसारखे अनेक उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. नुकताच वांगणी परिसरात श्री सदस्यांकडून वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आलाय. यावेळी डोणे ग्रामपंचायत हद्दीत डोणेगाव स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी परिसरातील 68 श्री सदस्यांनी एकत्र येत विविध प्रकारच्या 175 झाडांची लागवड केली. यावेळी डोणे ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत कर्मचारी देखील सहभागी झाले होते. दरम्यान याच दिवशी परिसरातील ढवळे, कुडसावरे, ढवळेपाडा आणि काराव या भागात देखील श्री सदस्यांकडून वृक्षारोपण करण्यात आले. आज ह्या डोणे गावामध्ये विठ्ठल मंदिर परिसरामध्ये आदरणीय आप्पासाहेब स्वारी यांच्या अफाट प्रेरणेने किंवा प्रेमाने आज इथे सकाळी 7 वाजल्यापासून जे एकत्र एका कार्यामध्ये कधी कुठल्या एकत्र येत नसतील, परंतु किती मोठे हे विचार आहेत, या विचाराने एवढे माणसं एकत्र ओढली गेली आहेत, त्यालाच शासनाकडे या कार्यक्रमाची आवड ओढ वाटली. त्यामुळे आज शासनाने सुद्धा 2 ऑक्टोबरपर्यंत हा सप्ताहाची यावर्षी सुरुवात केली. 2 ऑक्टोबरपर्यंत हा सतत कार्यक्रम सुरू राहणार आहे. बंधूंनो, आपण सगळेजण इथं जमलात, कार्य करत आहात, एक मला एक असं सांगावं असं वाटतंय, तीन मला वाटतं आपल्या याच्यातून मी तुमच्या बैठक वगैरे अटेंड नाही केली, परंतु आज वयाच्या अनुभवाने काही कुणाकडून ऐकून किंवा श्रवण करून वगैरे, तर त्याच्यामध्ये म्हणतात का वाचन, श्रवण आणि मनन या तीन गोष्टी आहेत. बंधूंनो, श्रवण करतो आपण, वाचन जे वाचन करतो त्याचं श्रवण करतो, परंतु मनन हे महत्त्वाचं आहे. मनन केलं पाहिजे. बंधूंनो, आज मी माझ्या जोडीला जे एकनाथजी शेलार साहेब जे आहेत त्यांच्याकडून बघतो, आज त्यांच्याकडे सुद्धा अफाट संपत्ती आहे त्यांच्या कर्तृत्वानी, परंतु ते कधीही इकडे वळले नाहीत, म्हणजे त्यांच्याकडे मनन आहे. बंधूंनो, आपल्यातला माणूस जो आहे आज एवढा सकाळी उठून आलाय, कुठलाही कुठल्या व्यसनाच्या आहारी जाता कामा नाही, आणि यांचे सूर्यचंद्र राहीपर्यंत हे स्वारी जे आहेत नानासाहेब अप्पासाहेब यांचं कार्य अखंड राहो, हीच मी माझ्या वारकरी संप्रदायाकडून विनंती करेन, प्रयत्न करेन. अरुण बैकर, वृत्त मराठी, वांगणी. लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब.